नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफल तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचा दक्षिणायन चालू आहे हे मंत्र ऋतू आहे कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षाची द्वादशी आहे नक्षत्र चित्र आहे योग आयुष्मा आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते बारा वाजून चौदा मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून पन्नास मिनिटापासून ते बारा वाजून अडतीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभकालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून चौदा मिनिटापासून ते एक वाजून पस्तीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी आठ वाजून दहा मिनिटापासून ते नऊ वाजून एकतीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका या सूना अत्यदिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे संध्याकाळी सहा वाजून सात मिनटानंतर हा चंद्र तुळू राशीमध्ये भ्रमण करेल हा चंद्र बुधाबरोबर लाभयोग करणार आहे असल्याच दिवशी रवी आणि मंगळाचा त्रिकोणयोगसुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आत्ता आपण सुरुवात करूया सर्वात पहिली जी हे, हे मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सातव्या स्थानात भ्रमण करेल चतुर्थातला मंगळ आणि अष्टमातला रवी हे सुद्धा परस्पर त्रिपोण योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण कामं आजच्या दिवशी करू नका याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता येणाऱ्या दोन ते तीन दिवसात काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकते आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रस आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटानंतर हा चंद्र षष्टस्थानात भ्रमण करेल तृतीयातला मंगळ आणि सप्तमातला रवी हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काय चांगले लाभ मिळू शकते जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते येणारे दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहते खास करून हाती घेतलेली कामं तुम्ही पूर्ण करा महत्त्वपूर्ण योजनांवर तुमचं काम होईल आणि ती योजना प्रत्यक्ष हाती घ्या आणि त्याचे काही चांगले आउटपुटसुद्धा तुम्हाला मिळू शकते जी कामं होत नाहीत ज्या कामामध्ये विलंब होत आहेत अशी कामं जरूर हाती घ्या अगदीच सहजपणे पूर्ण होताना दिसते याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सणात चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे संध्याकाळी सहा वाजून सात मिनटानंतर हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल विध्यातला मंगळ आणि षष्टातला रवी हे परस्पर त्रिकोणीकर आहे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील काही छोटे मोठे लाभसुद्धा मिळू शकते महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात काही चांगल्या उत्तम इन्व्हेस्टमेंट होऊ शकते काही चांगल्या उत्तम तुम्हाला आर्थिक संदर्भातल्या संधीसुद्धा मिळू शकतील की ज्या शुभफलदायी असते दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास करकर राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या बुधाबरोबर बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे संध्याकाळी सहा वाजून दहा सात मिनिटानंतर हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेन तुमच्याच राशीतला मंगळ आणि पंचमातला रवी हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत आजचा दिवस राहील धकाधकीसार आहे महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा राहील ते कामं पूर्णसुद्धा होताना दिसेल याचप्रमाणे जर तुम्ही माझ्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर सुद्धा आजचा दिवस खूप चांगला जाईल येणारे दोन ते तीन दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा मूड आणि कामाची ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभ आहे जी कामं हाती घ्याल ती हाता वेगळी सहजपणे पूर्ण करून दाखवाल जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर सुद्धा नातेसंबंध सुधारतील शेअर मार्केटमध्ये सुद्धा चांगले काही लाभ मिळताना दिसतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल व्ययातला मंगळ आणि चतुर्थातला अरबी हे परस्पर त्रिकोणी करणार आहे आजच्या दिवशी काही उत्तम लाभ मिळू शकतील महत्त्वपूर्ण कामं तुमच्या होताना दिसतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असाल कामं मार्गी लागती घरातल्या व्यक्तींबरोबर कुठं बाहेर फिरायला जाण्याचा बेत संभवेल वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकाल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे संध्याका तुमच्या तृतीय स्थानात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटानंतर हा चंद्र द्वितीयात द्धा करेल लाभातला मंगळ आणि तृतीयातला रवी हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण आहे तुमचा आत्मविश्वास कामाचा उरग हा आजच्या दिवशी दानगार आहे जे कामं हाती का पूर्ण होताना दिसेल खास करून कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे येणारे दोन ते तीन दिवससुद्धा तुमच्यासाठी शुभफलदायी असते काही चांगले उत्तम लाभ मिळतील अडकलेली कामं पूर्ण होताना दिसेल परिवारावर भेटेगाठी होतील त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तूळ रास तूळ राशीच्या स्तनात चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी सहा वाजून साठ मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल दशमातला मंगळ आणि द्वितीयातला रवी हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या संपूर्ण दिवसामध्ये थोडंसं धावपळ वगैरे जास्त होईल याचप्रमाणे आर्थिक गुंतवणुकीच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण संधीसुद्धा येऊ शकते येणारे दोन ते तीन दिवस मात्र अतिशय महत्त्वपूर्ण राहतील कार्यक्षेत्राच्या संदर्भातली अडकलेली कामं पूर्ण होतील काही महत्त्वपूर्ण संधी तुम्हाला मिळू शकतील याचप्रमाणे महत्त्वपूर्ण गुंतवणूक कार्यक्षेत्रा संदर्भातसुद्धा होऊ शकतील दिवस येणारे दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी शुभखलदायी असेच असणार आहे यानंतरची जी विच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीतल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल भाग्यातला मंगळ आणि तुमच्याच राशीतला रवी हे परस्पर त्रिकोण योग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकते याचप्रमाणे अनपेक्षित लाभ मिळणं काय चुणकदार क का संकल्पना सोसणं असे काही अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकते येणारे दोन ते तीन दिवस मात्र तुमच्यासाठी अतिशय शुभखरदायी असेच असणार आहे भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागताना दिसतील करिअरच्या संदर्भात काही चांगल्या संधी तुमच्यासमोर येऊ शकते भाग्याची साथसुद्धा उत्तम लाभेल जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असा यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या दहाव्या चंद्राचं भ्रमण आहे व्ययातल्या पुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल अष्टमातला मंगळ आणि वेयातला रवी हे परस्पर त्रिकोणी करणार आहे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटनागडामुळे कागदपत्र व्यवहार आजच्या दिवशी होऊ शकतील येणार ते तीन दिवसामध्ये तुम्हाला काही अनपेक्षित लाभ होऊ शकतील याचप्रमाणे महत्वपूर्ण कामाच्या संदर्भात फिरणं वगैरे सुद्धा होऊ शकेल यानंतरची जी रस आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे संध्याकाळी सहा वाजून सात मिनटानंतर हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल सप्तमातला मंगळ आणि लाभातला रवी हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण आणि शुभफलदायी असाच असणार आहे तुमचा मूड कार्यक्षमता आणि आत्मविश्वास हा उत्तम दिसून येईल काही चांगले लाभ सुद्धा मिळताना दिसून येते विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरलं जाण्याचा संभवतो याचप्रमाणे महत्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा या दरम्यान होऊ शकते यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या आठव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे संध्याकाळी सहा वाजून सात मिनटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल षष्टातला मंगळ आणि दशमातला रवी हे परस्पर करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील काही छोटे मोठे लाभ अनपेक्षित तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील मात्र आरोग्याकडे लक्ष देणंसुद्धा गरजेचं ठरेल येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जर का तुम्ही नोकरी पेशा असाल त्या संदर्भातल्या काही चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याकडून तुम्हाला चांगली मदत मिळेल सहकार्य मिळेल दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचं दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मीन राशीच्या सातव्या साने चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल पंचमातलं मंगळ आणि भाज्यातला रवी हे परस्पर त्रिकोणयुग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील शुभफलदायी असा असणार आहे खास करून वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर दिसून येतील वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय दृढवत होतील भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभे, शेअर मार्केट मध्ये ट्रेड केले लाभ सुद्धा मिळू शकते दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली येणारे दोन ते तीन दिवस असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक 27 नोव्हेंबर 2024 हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ धन्यवाद